आणि थोड्या वेळापूर्वी पत्रव्यवहार आम्ही केलेला सुद्धा आहे. स्टेशनच्या मास्टर विकास कुमार त्यांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक उत्तर दिलंय की आज किंवा उद्याच्या उद्या आम्ही कचरा उचलून टाकू. मला एक कळत नाहीये की आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर त्यांना जाग कशी येते किंवा सत्ताधारी सुद्धा आहे तिथे, तर सत्ताधाऱ्यांना सुद्धा इथे पडलेलं नाही की इथे कचरा पडलेला आहे, त्याच्यामुळे इथे दुर्गंधी सुटत आहे, लोक आजारी पडू शकतात, पण त्याचं कोणालाच पडलेलं नाही. प्रशासनात सुद्धा त्याचं काही देणं देणं नाहीये. तर आम्ही त्यांना शेवटचा अल्टिमेटम दिलेला आहे की उद्याच्या उद्या एका दिवसामध्ये जर कचरा उचलला नाही तर आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तो पूर्ण कचरा उचलून तोच कचरा पूर्ण स्टेशन मास्टरच्या केबिनमध्ये टाकू. पण त्याने सुद्धा आम्हाला शब्द दिलाय की उद्याच्या उद्या करू, नाही केलं तर मग आम्ही आमच्या पद्धतीने कसं कारवाई ते कारवाई करू. धन्यवाद. उसका था थोड़ा गंदा गंदा था, थोड़ा कुछ करवाना है क्लियर. ठीक है, कल तक हो जाएगा. तुम्ही नाही उचलला, आता तुम्ही आम्हाला सांगते की उचलला, उद्या नाही उचलला, आम्ही तोच कचरा उचलणार आम्ही महाराष्ट्र सेनेच्या माध्यमातून आणि मग तो इकडे आणून टाकणार, मग त्याला तुम्ही जिम्मेदार. दुसरी वा की आपण थोडा इतकं जागरूक आहे, मी खूप सुंदर निर्णय दिलेला आहे, उद्या काय आहे खूप सुंदर कचरा आहे. ठीक आहे, शहरामध्ये मलेरिया वगैरेच्या सर्वांनी मला आता कोरोना पण झाला आहे. आम्ही आम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्हाला की प्लीज सर ते उचलून टाका.